कसा होता तुमचा एक्सपिरियन्स काम करायचा आणि कसं गोट्या या खेळाला, म्हणजे तुम्ही गोट्या या गेमबद्दल आणि पिक्चरबद्दल तिघही काय सांगा? गोट्या हा जो चित्रपट आहे तो ऑफकोर्स गोट्या खेळावर आधारित आहे आणि प्रत्येकजण महाराष्ट्रामध्ये असो किंवा महाराष्ट्रातला असो किंवा भारतभर असो किंवा आणखीन आशियाई खंडातला असो, तो कुठल्या ना कुठल्या स्वरूपात गोट्या हा खेळ खेळलेला आहे. फक्त त्याचं नाव कदाचित वेगळं असेल. प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा लहानपणी अजूनही माझ्याकडे जिंकलेल्या गोट्याचे डबे आहेत ठेवलेले. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे भगवान पसोरे दिग्दर्शक जे आहेत या चित्रपटाचे आणि केतनभाई सोमय्या हे आले होते हा विषय घेऊन, तो कुठेतरी पटकन रिलेट करू शकलो या विषयाशी कारण स्वतः खेळलो असल्यामुळे. आणि एक प्रशिक्षकाची भूमिका होती. गोट्या जो आमचा हा माझा मित्र आहे लहानसा, त्यांनी टायटल रोल केलेला आहे, त्याचा प्रशिक्षक म्हणून मी काम केलं आहे. सुकन्या आणि हिने माझ्या पत्नीचा रोल केलेला आहे आणि छानशी अशी एक टीम आहे. कमलेश सातपुते आहे, सुरेखा कुर्ची आहे, वगैरे बरेचसे असे कलाकार आहेत. आणि एक प्रत्येक फिल्मचा एक अनुभव वेगळा असतो आणि ह्याचं शूटिंग आम्ही नाशिक आणि सिन्नर ह्या तालुक्यांमध्ये, मुंबईतही काही भाग केलेला आहे. आम्ही खूप चांगले चांगले अनुभव आहेत ह्या चित्रपटाचे. विशेषतः चित्रपट जरी हा खेळ छोट्या स्वरूपातला असला पण त्याचा आवाका खूप मोठा आहे आणि तो इतक्या आंतरराष्ट्रीय पातळीचा आहे की बघताना चित्रपट नक्कीच तुम्हाला असं वाटेल की अरे ह्याचं स्वरूप इतकं मोठं असू शकतं. तर ह्या ही ह्या पिक्चरची खरी खासियत आहे असं मी म्हणतो. नमस्कार, सुकन्या सुर्वे. जसं मी म्हटलं, मी राजेशजींच्या वाईफचा रोल प्ले करते अनु म्हणून. खूप छान पात्र आहे हे. भगवान सरांनी मला संधी दिली हे करण्याबद्दल. मला खूपच मजा आली. भगवान सर मुळात स्वतः एक खूपच मस्त असे डिरेक्टर आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव, ते स्वतः अभिनेतासुद्धा राहिले असल्यामुळे त्यांची डिरेक्शन करण्याची पद्धत वेगळी आहे. खूप सहजतेने ते कामं करून घेतात आपल्याकडून. आणि मला ऑफकोर्स राजेशजींसोबत स्क्रीन शेअर करायची होती, त्यामुळे एक थोडंसं दडपण होतं. पण त्यांच्यासोबत जेव्हा पहिला काम करण्याची संधी मिळाली तर त्यांनीही खूप कम्फर्ट झोन दाखवला आणि खूप छान पद्धतीने कामं करून घेतली. या मुलांचाही अनुभव तसाच राहिला असेल. या मुलांसोबतही काम करण्याचा अनुभव खूप छान राहिला. बिकॉज ती मुलं अशी, आपल्याला असं वाटतं की कॅमेरा कॉन्शियस असतील मे बी, पण ती लोकं खूप म्हणजे फ्री आहेत आणि इतके धमाल मस्ती करून त्यांनी सगळं शूट केलं. खूपच मजा आली खरं तर शूट करते. बरं, आता फायनल तुझ्याकडे येते. गोट्या सिनेमामध्ये तू प्रमुख पात्र साकारतोस. तुझा पहिलाच एक्सपिरियन्स होता पिक्चरमध्ये काम करण्याचा, कसं वाटतं आत्ता या क्षणी? हो, म्हणजे मला असं वाटलं नाही की नाही का, म्हणजे असं मोठे आर्टिस्ट आहेत असं, म्हणजे पहिल्यांदा वाटलं होतं की नाही का, सगळे मोठे आर्टिस्ट असतात ना की नाही का, असं कोणाला हे करत नाही, जवळ मानत नाही. पण राजेश सरांसोबत काम केलं, म्हणजे खूप मोठ्या मोठ्यांसोबत काम केलं, पण कधी आजपर्यंत असं वाटलं नाही की नाही का, अरे दूरच्या व्यक्तीसोबत काम करतो आपण, म्हणजे असं एकदम घरातलं जवळचं असल्यासारखं मी, म्हणजे त्यांनी माझ्यासोबत वागलेत. कारण की आणि फर्स्ट फिल्म म्हणजे रिलीजची, म्हटलं एक्साइटेड होतो खूप, असं वाटलं नाही. कारण की भगवान सरांनी फर्स्ट टाईम वर्कशॉपमुळं मध्ये माझं सगळं कवर करून घेतलं होतं वगैरे, पाठांतर वगैरे, स्क्रिप्ट वगैरे. तर त्याच्यानंतर मी फर्स्ट डे भेटलो होतो सरांना, तेव्हा ढगातच गेलो. आणि राजा कमलाकर सातपुते वडील म्हणून दाखवलेत, सुरेखा कुर्चे वगैरे, आणि गणेश आचार्यांची कोरिओग्राफी, म्हणजे म्हणून म्हणजे एकदम एक्सायटेड होतो. आणि आता चालेलच खूप फिल्म असं वाटतंय. तुझा नेम आम्ही बघितलं की खूपच छान आहे, पण तुझा खरंच तुला एवढ्या छान गोट्या खेळता येतात का? येतात, म्हणजे आता सगळ्या लहान मुलांपासून का, गोट्याला कोण कोच वगैरे नसतं, बघून बघून सगळं शिकतात. आणि सगळ्यांना ॲक्च्युली सगळ्यांना येत असतील असं गोट्या, म्हणजे मी तर घराची तर खूप खेळतो, म्हणजे मम्मी आली मारून गेली परत चल बाळा घरी असेल तसं, म्हणजे खूप घरी तर प्रचंड येत असतं गोट्या गोट्या गोट्या.